नमस्कार बालमित्रांनो. नमस्कार. आज आपण नाणी आणि नोटा या संदर्भात एक खेळ घेणार आहोत आणि मला त्यासाठी मदतीला आहे धनश्री आणि श्रुती. तर धनश्री आणि श्रुतीला नाणे आणि नोटांवर मी काही प्रश्न विचारणार आहे, बघूया बरं त्यांना उत्तर देता येतात का. तर श्रुती, तू मला 100 रुपयाची नोट दाखव. अरे वा छान. आणि तू मला 10 रुपयाची नोट दाखव. छान. आता तुम्ही ते नोट ठेवून द्या. तू मला 5 रुपयाचं नाणं दाखव आणि तू 1 रुपयाचं नाणं दाखव. व्हेरी गुड, दोघींनी छान उत्तरं दिली. आता नाणं ठेवून द्या. तुम्हाला नाणे आणि नोटा ओळखता येतात. मी काही रक्कम सांगेल तेवढ्या रकमेचे नाणे आणि नोटा तुम्ही मला द्यायचे. तुम्हाला 7 रुपये दे बरं. कशी देशील सर? मी 5 रुपयाचे एक नाणं घेईल आणि 2 रुपयाचं एक नाणं घेईल. व्हेरी गुड. एक 5 रुपयाचं नाणं आणि एक 2 रुपयाचं नाणं, असे 7 रुपये दिले. तू पण मला 7 रुपये दे, पण वेगळ्या पद्धतीने. असं या पद्धतीने नको. कसं देता येईल तुला? मी 2-2 चे 4 नाणे घेतले. मग किती झाले? मला 7च पाहिजे. मी 2-2 चे 3 नाणे घेतले आणि 1-1 नाणे घेतले. हा, 2-3 नाणे आणि 1 रुपयाचं 1 नाणं, असे 7 रुपये. आणखी वेगळ्या पद्धतीने घेता येईल का? हो. द्या बरं. हॅलो. बोलायचं काय करताय ते? एक मोठ्याने बोलायचं. मी 1 रुपयाची 1 नोट घेईल आणि 2 रुपयाची 3 नाणे घेईल. 2 रुपयाची 3 नाणे, 1-2-3 हे झाले 6 रुपये आणि हे नोट 1 रुपयाचे ते 7. तू काय केलं? मी 5-1 नाणं घेतलं आणि 1-2 नोटा घेतले. 1-2 नोटा घेतल्या. व्हेरी गुड. बघा, आमच्या श्रुतीने 5-1 नाणं आणि 1-1 च्या 2 नोटा, असे 7 रुपये दिले. अजून काही आहे तुमच्याकडे चान्स? व्हेरी गुड, चालेल. आणि तू काय करते? मी 1-1 चे 7 नाणे घेतले. व्हेरी गुड. 1-1 चे 7 नाणे घेतले आणि 1-1 चे 7 नोटा घेतल्या. 1-2-3-4-5-6-7. व्हेरी गुड. म्हणजे बघा, 7 रुपये आता माझ्याकडे 1-2-3-4-5-6 पद्धतीने तुम्ही दिले आहे ना. तर तुम्हाला 7 रुपये छान पद्धतीने तुम्ही दिले. आता मला 12 रुपये देऊन बघा बरं. सर, मी 10-ची 1 नोट घेईल आणि 2-1 चे 1 नाणं घेईल. 10-ची 1 नोट समोर दाखव. 10-ची 1 नोट आणि 2-1 नाणं. 2-1 नाणं, असे 12 रुपये. तू कशी देशील 12 रुपये? मी 10-चं 1 नाणं आणि 1-2 नाणे दिले. हा, 10-चं 1 नाणं आणि 1-2 नाणे. तू काय केलं? मी 10-ची 1 नोट आणि 2-1 नाणे. 2-1 नाणं. बघा या पद्धतीने छान हे नाणे त्या ठिकाणी ठेवून द्या. मी तुम उचलली होती. आता 50 रुपये द्या मला. 50 रुपये बघूया बरं कोण पटकन देत. 50 रुपये. दहा दहाची 5 नाणी आणि दहा दहाच्या 5 नोटा. छान, व्हेरी गुड. 10-10च्या 5 नोटा आणि 10-10ची 5 नाणी. छान. आता मला 64 रुपये हवेत. 64 रुपये. मी 10-10च्या 6 नोटा घेईल आणि 2-2 ची नाणी घेईल. 10-च्या 6 नोटा म्हणजे ते झाले 60 रुपये आणि 2-2 नाणे, असे झाले 64 रुपये. छान.
आणि तू काय केलं? मी 10 चे 6 नाणे घेतले आणि 2 चे 2 नाणे घेतले. असे 64 दिले. व्हेरी गुड. आता मी एक नोट घेतो, ती नोट ओळखायची आणि तितक्या मूल्याचे मला तुम्ही वेगळ्या पद्धतीने द्यायचे. हे 10 रुपये आहेत ना, हा तर 10 रुपये मला द्या. मी 5 5 चे 2 नाणे घेतले. मी 2 2 चे 5 नाणे. बघा काय फरक आहे. हिने 5 5 चे 2 नाणे श्रुतीने आणि धनश्रीने 2 2 चे 5 नाणे, असे 10 रुपये. आता बघा, ही माझ्याकडे एकच नोट आहे आणि तुम्ही देताना तू दिले 2 नाणे ते 5 5 चे, तू दिले 5 नाणे ते 2 2 चे. मग हे आणि याच्यात काय फरक आहे? रक्कम सारखी ना. हो, मग काय फरक आहे? ही नोट आहे आणि ते नाणे, हा एक फरक आहे. अजून दुसरा फरक काय? बंदी आहे, हे सुटे. हा, ही एकच नोट आहे, ही एकच नोट आहे. म्हणजे हे बंद रूप आहे 10 आणि तेच आपण सुटे. आणखी सुटे कशा पद्धतीने करता येते? हे 2 2 चे, हा 1 रुपयाचे किती नोटा? 10 नोटा. व्हेरी गुड. बघा, म्हणजे हे बंद रूप, म्हणजे याला बंदे म्हणतो आपण, आणि ते झाले सुटे. तर प्रिय पालक, आपणही घरी आपल्या मुलांना याच पद्धतीने नाणे आणि नोटांचा खेळ देऊ शकतात आणि त्यांना बंदे आणि सुटे हा परिचय करून देऊ शकतात. धन्यवाद.